सांगली जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर हँडग्लोव्ज अभावीच काम करावे लागत आहे. यावरून कोरोनाच्या महाभयंकर संकटात कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचे निवारण केले जात आहे. तसेच जिल्हा परिषदेत विनाकारण कुणी येऊ नये यासाठी प्रवेशद्वारावर जिल्हा परिषदेचे 5 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी सुरुवातीला असणारे 3 कर्मचारी टपाल येणारी पत्रे घेणे तसेच प्रत्येकाची माहिती घेण्याचं काम करते तर आत प्रवेश मिळाल्यानंतर त्या व्यक्तीचे थर्मल स्कॅनर केले जाते. हा सर्व अट्टहास केवळ जिल्हा परिषदेत अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आहे. मात्र जी यंत्रणा डोळ्यात तेल घालून येणाऱ्या प्रत्येकाशी संपर्कात येते तीच यंत्रणा असुरक्षित झाली आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याची गरज असताना त्यांना साधे सॅनिटायझर मास्क अथवा हँडग्लोजही देण्यात आलेले नाहीत. केवळ दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी हे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. विशेष म्हणजे नंतर मंत्री महोदय, आमदार, खासदार, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सीईओ, आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, अतिरिक्त सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य याच प्रवेशद्वारातून जातात. मग त्यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातून जिल्ह्यातील कोरोना निवारणाचे काम केले जाते मात्र प्रवेशद्वारावरील आपला कर्मचारी धोक्यात असल्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात औषधाचा पुरवठा केला जातो मात्र प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना साधे सॅनिटायझर दिले जात नाही ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. कालच कोरोना कक्षातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली तरीही प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुरक्षा किटचे पुरवण्यात आल्या नाहीत. एखाद्याला कोरोनाची लागण होण्याची वाट तर जिल्हा परिषद प्रशासन पाहत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. एकंदर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम जिल्हा परिषद प्रशासन करीत असल्याचे समोर आले आहे. प्रवेशद्वारावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर हँडग्लोव्ज अभावी काम करावे लागत आहे. यावरून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा बळीचा बकरा केला जात तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. सीईओ जितेंद्र डुडी यांनी सदर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. जिथून पदाधिकारी असतील, सदस्य असतील, जिल्हा परिषदमध्ये येणारे सर्व कर्मचारी असतील आणि येणारे जिल्ह्यामध्ये येणारे कामासाठी निमित्ताने येणारे प्रचंड येणारा लोकसंग्रह असेल, ही सगळी येत असताना ज्या प्रवेशद्वारावर येत असताना तिथं बसवलेल्या कर्मचाऱ्यांना सा सॅनिटायझर नाही, मास्कचं उपलब्ध नाही, त्यांना तिथं बसवलं जातं आणि कुठली सुविधा न देता त्या लोकांना अनेक लोकांची तपासणी केली जाते. जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज कोरोना फैलला होते. आजही जिल्हा परिषदमध्ये आर्थ विभागामध्ये एक कोरोना बाधित पेशंट येऊन गेला. जर तो पेशंट आत पकडू येत असेल तर आमचे कर्मचारी तपासत असतील, सीओ असतील किंवा इथं आरोग्य खातं असेल, या कर्मचारी सुरक्षेतून कोण बघणार आहे का बघणारच नाही तुम्ही, आणि नुसतं त्यांना जर इथं बसून त्यांना कोरोनाच्या रेजामध्ये ढकलणार आहे का, ही जबाबदारी सीओ आणि आरोग्य खात्याने घ्यावी आणि त्यांची असणं सॅनिटायझर असेल, मास्क असेल, त्या सगळ्या सुविधा त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्याव्या अशी मला त्यांना एक विनंती करायची.